पुसद शहरातील महावीर वॉर्ड येथे एका घराला अचानकपणे आग लागली. या आगीमध्ये घरमालक हा जळून ठार झाला असले सुदैवाने घर मालकाची पत्नी मात्र यात बचावली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणांनी तात्काळ या अग्निशामक दल बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बाजूला संतोष कुमार अग्रवाल यांचं गोडाऊन आणि आजूबाजूला घरं आहे. आग विझवण्यासाठी इतरत्र आग पसरली नाही. प्राप्त माहितीनुसार मृत अरुण केशरचंद नरसिंग वय वर्ष 62 हे आपल्या पत्नीसोबत घरामध्ये राहत होते. आतील खोलीत ते झोपले होते. त्यांची पत्नी विद्या अरुण नरसिंग ही दुसऱ्या खोलीमध्ये झोपली होती. अचानक पहाटे 4 दरम्यान घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले, परंतु ज्या खोलीला आग लागली त्या खोलीत असलेले अरुण केशरचंद नरसिंग हे आगीत सापडल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. घराशेजारील रुपेश अग्रवाल, संदीप आहाळे, संतोष आहाळे, निखिल नरसिंग, अनिकेत आहाळे, शैलेश आहाळे यांनी सतर्कता बाळगत प्रथम अग्निशमक दल बोलावले आणि आग विझवली. त्यानंतर ठाणेदार पांडुरंग फाडे हे आपल्या पोलीस ताफ्यांसह घटनास्थळी पोहोचले. प्रथम जळालेल्या अवस्थेत असलेले अरुण नरसिंग यांचं प्रेत बाहेर काढण्यात आलं. घराचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शहर पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला. मागील 15 दिवसांपासून मृतक अरुण नरसिंग हे उपाशी होते. गेल्या अनेक दिवसांपासून मानसिकतेने देखील ग्रासले होते अशी चर्चा शेजाऱ्यांमध्ये होत होती. त्यांना अपत्य नाही, घराला आग लागली की त्यांनी आत्महत्या करण्यासाठी घर पेटवले याबाबत देखील उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. घराला आग प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस स्टेशन करत आहे. न्यूज 15 महाराष्ट्रसाठी किरण भुकावार, पुसद, यवतमाळ. We'll be right back.